प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांची प्रचारासाठी लगभग सकाळपासून सुरू आहे. आज संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. आणि आता बातमी आहे लोणीकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची. तांड्यामध्ये कमळाच्या फुलाला लीड आहे, सगळ्या तांड्यात मी पैसे दिलेत आणि म्हणून या निवडणुकीत मला कसलीही भीती नाही, असं विधान करणारे परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या विरुद्ध सेवली पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. बबनराव लोणीकरांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मोहाडी तांडा येथील विजय पवार यांनी निवडणूक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून निवडणूक अधिकाऱ्यांना बबनराव लोणीकर यांना 24 तासाच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याबाबत नोटीस बजावली होती. विहित मुदतीमध्ये लोणीकरांनी समाधानकारक स्पष्टीकरण सादर न केल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या आदेशावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि आता ऐकूया तांड्यावर प्रचार करताना बबनराव लोणीकर काय म्हणाले होते. सांगतो बंजारा आमच्याकडे आहे. अरे बंजाराचा एखादा चेहरा दाखव तुझ्याकडे. दारू पाजून माणसं आणले म्हणजे काय झालं का? माझ्याकडे 100 बंजाराचे लीडर आहेत, 100 ताकदीचे. त्यांची प्रतिष्ठापना लावतील. मला दाव्यानं सांगतो 65 तांड्यामध्ये कमळाच्या फुलाला लीड आहे. सगळ्या तांड्यात मी पैसे दिलेले आहेत आणि म्हणून या निवडणुकीत मला काही भीती वाटत नाहीये. आपण सगळे